आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत उत्सव बँक्वेट आणि लॉन्स। मंगल कार्यासाठी प्रशस्त असा वातानुकूलित हॉल, वधू वर व नातेवाईकांना थांबण्यासाठी लक्झरियस रूम्स, वाढदिवस, मुंज, एंगेजमेंट, कंपनी मीटिंग व प्रत्येक उत्सवासाठी वातानुकूलित मीटिंग व डायनिंग हॉल, भरपूर पाणी, पार्किंगसाठी जागा, लॉन्स आणि बरंच काही। परभणीकरांचं लग्न सोहळ्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारं उत्सव बँक्वेट आणि लॉन्स, प्लॉट नंबर A22 MIDC परभणी। एक वेळ अवश्य भेट द्या। बुकिंगसाठी संपर्क अरुण पाटील 9823772244, अभिजित सराफ 9922419437 आणि दीपक तलरेजा 9823150412। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। परभणी शहरासह जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली असून आज परभणीचा पारा 43 अंशांवर जाऊन ठेपला आहे। गेल्या 2 दिवसापासून सतत उन्हाचा कडाका वाढत असल्यानं नागरिकांची लाही लाही होताना दिसून येते। सकाळी 10 वाजेपासूनच कडक अशा उन्हाला सुरुवात होते, त्यामुळे दुपारी 12 नंतर शहरातले रस्ते निर्वंश होत आहेत। दरम्यान अत्यंत कडाक्याच्या उन्हात नागरिकांनी रुमाल, टोपी, चष्मा आदींचा वापर करावा, दुपारी शक्यतो घराबाहेर जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। वाढत्या तापमानाचा फटका बाजारपेठेला देखील बसत असून दिवसभर दुकानांवर फारसे ग्राहक येत नसल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। या वाढलेल्या तापमानाच्या झळा परभणीकरांना आणखी काही दिवस सहन कराव्या लागणार असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण मौसम सेवा केंद्राच्या वतीनं देण्यात आली आहे। नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। परभणीतल्या वीर रघुनाथ सभागृहात आज मराठा सेवा संघाच्या वतीनं व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय। या व्याख्यानमालेचे उद्घाटन कांतराव देशमुख यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी लोकनेते विजय वाकोडे हे उपस्थित होते। यावेळी उपस्थितांना शिक्षणाधिकारी तथा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विठ्ठल भुसारे यांनी मार्गदर्शन केलं। या व्याख्यानमालेत सुषमा अंधारे व प्राध्यापक युवराज धसवाडीकर हे देखील मार्गदर्शन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। परभणीत प्रथमच डायग्नॉस्टिक व पॅथॉलॉजी सुविधा एका छताखाली उपलब्ध। डॉक्टर राजेंद्र कुमार भालेराव व डॉक्टर कांचन भालेराव यांचे देवी रत्न डायग्नॉस्टिक सेंटर व पॅथॉलॉजी लॅब। उपलब्ध सुविधा 96 स्लाइस CT स्कॅन, 3D 4D सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, इंटरवेस्टल रेडिओलॉजी, सुसज्ज लॅब, आरोग्य तपासणी पॅकेज, होम कलेक्शन सुविधा उपलब्ध, रक्तातील शुगर, इन्सुलिन, HbA1c, लिव्हर व किडनी आजाराची रक्त तपासणी, रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाण, थायरॉइड व इन्फर्टिलिटी हार्मोन्स, गरोदरपणातील रक्त तपासणी, विटॅमिन B12, फॉलिक ऍसिड तपासणी। पत्ता: बस स्टँड जवळ अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या बाजूला, डॉक्टर लेन, परभणी। संपर्क 9309551922, 9209008833। सेलू तालुक्यातल्या रेती धक्का असलेले म्हणजे वाघपिंपरी, खादगाव, सोन्ना, काजळी रोहिणा व परभणी तालुक्यातील जोडपरळी येथील रेती धक्क्यांवरून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यात आला आहे। याबाबत आज जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांनी पुराव्यासह जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। त्याचबरोबर या रेती धक्क्यांची ETSद्वारे मोजणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही भांबळे यांनी केली। निविदा काढताना जोडपरळी या रेती धक्क्यावरून 7000 ब्रास मर्यादा दिली। सेलू तालुक्यातल्या रेती धक्क्यांवरून ठराविक मर्यादा घालून दिली आहे। वाघपिंपरी 200 ब्रास, खादगाव 2000 ब्रास, सोन्ना 300 ब्रास एवढी लिलावाच्या वेळी रेतीचे उत्खनन करण्याची परवानगी दिली आहे। हे सर्व धक्के सुरू होऊन अंदाजे 1 ते 1.5 महिना उलटला आहे, तरी आजपर्यंत या गावांमधील रेती धक्क्यांवरून शासनानं ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा 1000 ब्रास रेतीचे जास्तीचे उत्खनन प्रत्येक धक्क्यावरून करत शासनाचा महसूल बुडवला आहे। तसंच नियमानुसार बंदी असलेले JCB, पोकलँड, सक्शन पंप या वाहनांचा सर्रास वापर चालू असून या ठिकाणावरून टिप्पर वाहनातून मर्यादेपेक्षा दुप्पट रेतीची वाहतूक केली जात असल्याचा आरोप देखील विजय भांबळे यांनी केला आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानातून जिल्हा शासकीय रुग्णालयात 2021-22 या आर्थिक वर्षात केलेल्या पदभरतीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार, अनियमितता झाल्याच असून
आर्थिक देवाणघेवाण झालेल्या उमेदवारांना जिल्हा निवड समितीने पात्र ठरवत संघटित गुन्हेगारीचं कृत्य केलं असल्याचा गंभीर आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षानं केला आहे. या पदभरती प्रकरणात अपात्र उमेदवारांना पद्धतशीरपणे पात्र ठरवल्या गेले. विशेषतः कुठलीही कागदपत्र न तपासता गुणांची खैरात करण्यात आली असून पात्र उमेदवार त्याद्वारे पद्धतशीरपणे डावल्या गेले आहेत असा आरोप संदीप सोळंके, सय्यद आझहर, शेख मोहसिन, नितेश शुक्रे आदींनी केला आहे. येत्या 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होऊ नये यासाठी आज परभणी जिल्ह्यातील प्रमुख देवस्थान नरसिंह पोखरणी, श्री क्षेत्र तीर्थधारा, दत्तधाम व इतर धार्मिक स्थळांना भेटी देऊन तेथील विश्वस्त व्यवस्थापक यांना तिथे होणाऱ्या विवाह संदर्भात वधू वराच्या वयाची शहनिशा झाल्याखेरीज विवाहास परवानगी देऊ नये, तसंच होणाऱ्या विवाहाची कागदपत्र पुरावा म्हणून ठेवावा असं आदेशित करण्यात आलंय. याप्रसंगी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके, विस्तार अधिकारी गवळी, चाइल्ड लाईनचे संदीप बेडसुरे, कृष्णा फुलारी, पोलीस विभागाचे मुळे व अन्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50,000 रुपये इतकं सानुग्रह अनुदान देण्याची योजना 1 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन पद्धतीनं कार्यान्वित करण्यात आली असून योजनेअंतर्गत सानुग्रह सहाय्य देण्यासाठी विहित मुदतीत अर्ज स्वीकारण्याबाबत शासन परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले. तसंच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं 24 मार्च 2022 रोजी दिलेल्या आदेशावरून खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत. मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50,000 रुपयाचं अनुदान मिळण्याच्या योजनेचा अर्ज करण्याची मुदत 20 मार्च 2022 पूर्वी मृत्यू झालेला असल्यास 24 मार्च 2022 पासून 60 दिवसाच्या आत म्हणजे 24 मे पर्यंत आहे. तर 20 मार्च 2000 पासून पुढे मृत्यू झाल्यास मृत्यूच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत या योजनेखाली अर्ज करता येईल असं निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव महेश वडदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले. परभणीकरांच्या सेवेत कलेक्टर NA सह सर्व सोयींनी युक्त श्री स्वामी समर्थ नगरी, पाथरी रोड, बायपास चौक, परभणी, डांबरी रस्ते, भव्य कमान, सिमेंट नाली बांधकाम, 50 फुटाचा सर्व्हिस रोड, स्वतंत्र लाईन DP, स्ट्रीट लाईट, नॅशनल हायवे टच प्लॉटिंग शहरापासून अगदी जवळ आणि प्लॉटची वास्तुशास्त्राप्रमाणे बांधणी, डेव्हलपर्स अभिराज असोसिएट्स, परभणी. बुकिंगसाठी चंद्रकांत डहाळे, मनोज डहाळे, राज ओझा, गोविंद अजमेरा, मोईन मौलवी, अक्षय डहाळे, अभिराज डहाळे, सिकंदर कोठारी आणि निखिल डहाळे यांच्याशी स्क्रीनवरील क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यामध्ये 1 मे महाराष्ट्र दिनी राज्यातील गावागावात झेंडावंदनाच्या तसंच योजनांची माहिती पत्रिका आणि सामाजिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी हे विविध योजनांची माहिती जनतेला देतील. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्यायाचा जागर करण्याची अभिनव कल्पना अंमलात आणली असून या संदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून संबंध राज्यात झेंडावंदनाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहिती पत्रिका किंवा माहिती पुस्तिका वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, ग्रामीण भागात लोकप्रतिनिधी, शासकीय प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत या योजनांचं संक्षिप्त स्वरूपात वाचन देखील करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलंय. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं येत्या 7 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय. या लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार असून पक्षकारांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती FK शेख यांनी केलंय. दिनांक 7 मे 2022 रोजी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये व परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर लोक अदालतीमध्ये पक्षकारांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे ठेवावीत, तसेच सदर प्रकरणे सामोपचाराने मिटवून घ्यावीत याबद्दल मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. तसेच सदर लोक न्यायालयामध्ये आपल्याला केस ठेवायची असल्यास आपल्यालाही कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. त्या दिवशी आपल्याला न्यायाधीशांचे व वकिलांचे पॅनल मदत करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. लोक न्यायालयामध्ये आपण तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, वीज चोरीची प्रकरणे, पाणीपट्टीची प्रकरणे, ग्रामपंचायतीची जी घरपट्टी असेल त्याबाबतची प्रकरणे व इतर तडजोडपात्र सर्व प्रकरणे आपण लोक न्यायालयामध्ये ठेवून त्या दिवशी तडजोड करणार आहोत. आपल्याला प्रकरण ठेवण्याबद्दल काहीही अडचण असल्यास आपण आपल्या वकिलांशी संपर्क साधू शकता किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं ऑफिस हे जिल्हा न्यायालय परिसर
आहे तर आपण आमच्याशी येऊन स्वतः संपर्क साधू शकता। ग्रामीण भागामध्ये अमृत महोत्सवी फळझाड लागवड वृक्ष लागवड आणि फुलपीक लागवडीच्या नियोजनासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आज उत्साह संपन्न झाली आहे। जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्या जिंतूर आणि सेलू तालुक्यातील सर्व ग्रामसेवक तलाठी कृषी सहायक यांच्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन जिंतूर येथील माऊली मंगल कार्यालयात करण्यात आलं। यावेळी जिल्हास्तरीय कार्यशाळेसाठी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी अरुण जराड, सेलूच्या उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, सेलूचे तहसीलदार दिनेश झांपल्ले, जिंतूरचे तहसीलदार सखाराम मांडवगडे, जिंतूर सेलूचे गटविकास अधिकारी विष्णू मोरे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको, आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य। बालाजी आयुर्वेदिक नैसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 99 23 30 09 14। सध्या राज्यात भोंग्याचा वाद सुरू असतानाच पूर्णा तालुक्यातल्या कलमुला इथं मस्जिदीत जाऊन मनसैनिकानं भोंगा बंद करा, विनाकारण आवाज करून त्रास द्यायचा नाही असं म्हणत त्यांच्याशी वाद घातला। चुडावा पोलिसांनी सदर मनसैनिकाला ताब्यात घेत दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। परभणी तालुक्यातल्या झरीसह टाकळी कुंभकर्ण, टाकळी बोबडे या 33 KV केंद्रावरील 64 गावाचा बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे। सद्यस्थितीत उन्हाचा पारा 42 अंशाच्या वर गेला आहे। रखरखत्या उन्हानं अंगाची लाहीलाही होते असं असताना महावितरण कंपनीद्वारे खेड्यापाड्यांना सुरळीतपणे वीज पुरवठा होईनासा झाला आहे। दररोज तासनतास वीज पुरवठा खंडित असतोय, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक अक्षरशः होरपळून निघाले आहेत। बुधवारी सकाळी झरीव परिसरातील 64 गावात 9 तासापासून वीज गायब झाली होती। पेडगाववरून झरी फिडर जोडून 3 वाजेच्या सुमारास महावितरणची सेवा पूर्ववत झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे। जिंतूर शहरातील संतोषी माता मंदिर परिसरातील रहिवासी व जिजामाता विद्यालय इथं सेवकपदी कार्यरत असलेले दिनेश आंबेकर यांनी घरातील छताला दोरी लावून आत्महत्या केल्याची घटना 26 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे। शहरातील संतोषी माता मंदिर परिसरात राहणारे व खासगी मराठी माध्यमाची जिजामाता विद्यालया शाळेत सेवकपदी कार्यरत असलेले दिनेश आंबेकर हे दुपारी 1 वाजेच्या सुमारास शाळेतून सेवा बजावून घरी आले व घरातील वरच्या मजल्यावर जाऊन घरातील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। पोलीस निरीक्षक दीपक शिंदे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत मृतकाच्या गळ्यातील दोरी काढून घटनास्थळावर पंचनामा करून नागरिकांच्या मदतीनं खासगी वाहनातून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। जिंतूर तालुक्यातल्या जांभरुण इथं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी प्रशांत गवळी, धम्मानंद सदावर्ते, निलेश गवळी, दिलीप गवळी, भास्कर निकाळजे, राजू निकाळजे, गौतम गवळी, शिवाजी सांगळे आदींची उपस्थिती होती। याबरोबरचे बातमीपत्र संपलं, पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात। पाहत रहा लोकसमीक्षा। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।